केंद्र व राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि कामगार कर्मचारी कृती समितीच्या पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं भारतासह महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात कामगार संघटनांद्वारे पुकारलेल्या बंदला मंगळवारी प्रारंभ करण्यात आला यात सुमारे दोनशे अस्थापना मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शहरातील गोल्फ क्लब परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी त्यांनी विविध घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मंजूर करण्याचं सरकारला आवाहन केलं किमान वेतन अठरा हजार रुपये प्रति महिना करावे महागाई भत्ता देण्याची राष्ट्रीय स्तरावर तरतूद करण्यात यावी तसेच कामगारांना कर्मचाऱ्यांना रजा आरोग्य विमा योजना भविष्य निर्वाह निधी तसेच बोनस देण्याची तरतूद करावी याचप्रमाणे विविध मागण्या या लवकरात लवकर मंजूर कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया ट्रेड युनियन तर्फे या निवेदनातून तसेच या भव्य निघालेल्या मोर्चातून देण्यात आला आहे संजय हिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक